महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री वसंत निवृत्ती गीते यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज शुक्रवारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शालिमार नाशिक येथे पार पडले. यावेळी वसंत गीते यांनी मतदारांना परिवर्तन पाहिजे असून आपण विकासाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं आहे. चालू राहील. मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय आहे आणि जे पक्षाचं काम 20 तारखेपर्यंत आहे ते संपूर्ण या कार्यालयातून चालू राहील. मला असं वाटतं मध्य नाशिकमध्ये शोभाताई असो, मी असो, विनायक पांडे असो, यतीन वाघ असो, आम्ही सर्वांनी या ठिकाणी कामं केली. माझी महापौर म्हणून आम्ही कामं केली आणि या शहरामध्ये आमची नवी काही ओळख नाही. आम्ही MDला काही प्रोत्साहन दिले नाही, आम्ही चरण गांजाला काही प्रोत्साहन दिले नाही, आम्ही गुन्हेगारीला कधी प्रोत्साहन दिलेलं नाही आणि म्हणून विकासाला प्रोत्साहन दिलेले आहे आणि म्हणून लोकं आमच्याबरोबर राहतील. कास्ट फॅक्टर हा आमच्याकडं नाही आहे. ज्यांनी निर्माण केला त्यांनाच गाडलं जाईल असं मला वाटतं. तुम्ही आता फिरत आहात मतदार, हे मतदारांनी एवढं सांगितलं की आपल्याला परिवर्तन पाहिजे आहे आणि परिवर्तन. खासदार शोभा बच्चव यांनी सांगितलंय, वसंत गीते यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून नक्कीच मतदार त्यांना निवडून देतील असा विश्वास व्यक्त केलाय. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंतभाऊ गीते यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे आणि सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी उपस्थित आहेत. मला निश्चितपणे खात्री आहे की वसंतभाऊ हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांनी यापूर्वी महापौर म्हणून काम केलेलं आहे, त्याचप्रमाणे आमदार म्हणून काम केलेलं आहे या नाशिक शहराची त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून नाशिक मध्यमधील सर्व मतदार बंधुभगिनी ज्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून येतील माझी या ठिकाणी सर्व मतदार बंधुभगिनींना आपल्या माध्यमातून विनंती आहे की वसंतभाऊंच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आपण देखील या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक.